ओके गाइस, हेलो एवरीवन। लास्ट सिक्स लेक्चर मागच्या लेक्चर मध्ये माझ्याकडून लेक्चर सेवन त्याच्यामध्ये मेन्शन झालंय। ऍक्च्युअली लेक्चर दॅट वॉज लेक्चर सिक्स, ठीक आहे ना। आता या लेक्चर सेवन मध्ये आपण काय बघणार आहोत की सुपर क्लास, आपण क्लासिफिकेशन बघितलंय, ग्रुप्स बघितले, क्रेनिएटा अक्रेनिएटा, त्याच्यामध्ये प्रोटोकॉर्डेट्स, युरोकॉर्डेट्स, ट्युनिकेट्स काय जे असेल ते, आणि युकॉर्डेटा म्हणजेच काय, तुमचे सर्व क्रेनिएट्स। तर क्रेनिएट्स मध्ये व्हर्टिब्रेटा, त्याच्यामध्ये आपण सायक्लोस्टोमॅटा हे कम्प्लीट केलंय, आणि सायक्लोस्टोमॅटा कम्प्लीट झाल्यानंतर आता आपण सुरुवात करतोय आपल्या लेक्चर सेव्हन ऑफ प्लांट किंगडम, आणि त्याच्यामध्ये सुपर क्लास स्पायसेस ज्याच्यामध्ये कॉन्ड्रियोथिस ऑस्टिएथिस हे दोन प्रकारचे फिशेस आपण याच्यामध्ये बघू। ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा घेऊ आपण, आणि लंग फिशेस बद्दल सुद्धा थोडीशी माहिती याच्यामध्ये आपण कव्हर करू। सी, आता तुमच्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये कसं दिलंय, त्यांनी कॉन्ड्रियोथिस आणि ऑस्टिएथिस शॉर्ट शॉर्ट मध्ये त्यांनी एक्सप्लेन केलंय। अगोदर आपण काय करणार, दोघांचे कंबाईन कॅरेक्टर याच्यामध्ये कव्हर करू। कंबाईन कॅरेक्टरिस्टिक मध्ये जितकेही बोनी किंवा कार्टिलेजनस फिशेस असतील तर ते फिशेसचे कॅरेक्टर आपण अगोदर घेऊ, आणि त्याच्यानंतर मग त्याला बायफर्केट करून कॉन्ड्रियोथिस म्हणजे कार्टिलेजनस फिशेस आणि ऑस्टिएथिस म्हणजे बोनी फिशेस यांचं आपण विवरण करू, ठीक आहे। वेल, सो लेट्स गेट स्टार्टेड विथ आवर लेक्चर सेवन। ओके, वेल ठीक आहे। सुपर क्लास स्पायसेस, आता सुपर, तुम्हाला सर्व हायरार्की तर माहिती आहे, स्पेसिस, जिनस, फॅमिली, ऑर्डर, सब क्लास, क्लास, ठीक आहे ना, डिव्हिजन, फायलम अँड सब किंगडम अँड किंगडम। तर या हायरार्की मध्ये आता सुपर क्लास त्याच्यामध्ये कोण येणार, तर सुपर क्लास मध्ये सगळे फिशेस, सुपर क्लास स्पायसेस मध्ये तुमच्या सगळ्या फिशेस येतील, मग त्या बोनी फिशेस असो, कार्टिलेजनस फिशेस असो, ठीक आहे। आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक तसे आपण आता डिफरेंशिएट करणार आहोतच, राईट। या स्पायसेस म्हणजे जे फिशेस, इव्होल्युशन जर तुम्ही चॅप्टर स्टडी केलेला असेल, इव्होल्युशन, इव्होल्युशन मध्ये आपण बघितलं की अगोदर, सगळ्यात अगोदर असेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले, मग सेल्युलर ऑर्गॅनिझम्स होते, इनऑर्गॅनिक टू ऑर्गॅनिक कन्वर्जन झालंय, असेल्युलर, मग सेल्युलर फॉर्म, मग त्याच्यामध्ये मल्टी सेल्युलर फॉर्म्स आले, नंतर अँफिबियन्स म्हणजे फिशेस असतील, मग अँफिबियन्स, रेप्टाईल्स, अशी जी डेव्हलपमेंट किंवा इव्होल्युशन होत गेलं, तर वेगवेगळ्या इरामध्ये, वेगवेगळ्या पिरियडमध्ये ही डेव्हलपमेंट झाली, ठीक आहे। जे जाऊ द्या, इव्होल्युशन आपण डिस्कस करू नये, पण त्याच्यापैकी हा डिव्होनियन पिरियड जो आहे, त्या पिरियडमध्ये देर वॉज प्रेझेन्स ऑफ दिस फिशेस, दॅट इज युअर सुपर क्लास स्पायसेस, क्लिअर आहे। मग लक्षात काय ठेवणार तुम्ही, डिव्होनियन पिरियड वॉज द पिरियड ऑफ फिशेस, ज्याच्यामध्ये त्यांचं एक्झिस्टन्स होतं, आणि दॅट वॉज द गोल्डन पिरियड ऑफ फिशेस। त्याच्यानंतर मग काय, फिशेस नंतर भरपूर सारे मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये झाले असतील, फक्त डिव्होनियन, डिव्होनियन पिरियडला आपण गोल्डन पिरियड ऑफ फिशेस म्हणतो, इतकं लक्षात ठेवायचं आहे। इट इज नॉट मेन्शन इन एनसीईआरटी, स्टील वी आर कव्हरिंग दिस। आता ही जी स्टडी आहे, फिशेसच्या स्टडीला तुम्ही काय म्हणाल, इक्थायोलॉजी, एक लक्षात घ्या, याच्यानंतर कुठेही तुम्हाला हा इक्थी हा शब्द दिसला की त्याला, त्याला तुम्ही कोरिलेट करायचं फिशेसच्या संबंधी काहीतरी आहे, ठीक आहे। वेल, कोल्ड ब्लडेड आहे, जनरल कॅरेक्टरिस्टिक आपण बघतोय, कोल्ड ब्लडेड असण्यामागचं रिझन काय, टू चेंबर्ड हार्ट, यांचं हार्ट किती कसं असतं, टू चेंबर, म्हणजे त्याच हार्टला तुम्ही म्हणता व्हेनस हार्ट। व्हेनस हार्ट का म्हणतो, कारण या टू चेंबर मध्ये वन ऑरिकल अँड वन व्हेंट्रिकल इज प्रेझेंट, सॉरी मी याला, ठीक आहे, वन ऑरिकल अँड वन व्हेंट्रिकल इथे लिहितोय मी पुढे, वन वन क्वांटिटी, मग त्यांच्यामध्ये इम्प्युअर ब्लड प्रेझेंट असणार, म्हणजेच ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड बोथ विल बी मिक्स्ड, दोन्ही मिक्स असतील, म्हणून त्या हार्टला तुम्ही व्हेनस हार्ट म्हणणार, आणि व्हेनस हार्ट हे दोन चेंबरमुळे तयार झाले, ठीक आहे ना, आणि त्याच्याचमुळे दे आर कोल्ड ब्लडेड। तीन चेंबरचा असतं तरी सुद्धा ते कोल्ड ब्लडेडच असतील, फक्त फोर चेंबर हार्ट ज्या अॅनिमल्स मध्ये प्रेझेंट असेल, दोज अॅनिमल्स विल बी टर्म्ड ऍज होमिओथर्म्स ऑर वॉर्म ब्लडेड अॅनिमल्स, राईट। ओके, मग इथी शब्द आला की फिशेस समजणार तुम्ही, राईट। दे आर पॉइकिलोथर्म्स, म्हणजेच काय, कोल्ड ब्लडेड, जसं होमिओथर्म मी आताच बोललो की होमिओथर्म ही टर्म तुम्ही कुठे वापरता, वॉर्म ब्लडेड अॅनिमल असतील तर, कोल्ड ब्लडेड साठी टर्म काय, पॉइकिलोथर्म, सॉरी। वेल, राहतात कुठे, मासे कुठे राहतात, फिशेस कुठे राहतात माहिती आपल्याला, बोथ मरीन एज वेल एज फिश, सॉरी युअर फ्रेश वॉटर, दोन्ही पाण्यामध्ये हे सापडतील। पर्टिक्युलरली जर कार्टिलेजनस फिशेस असतील, ज्यांचा एंडोस्केलेटन हा कार्टिलेज पासून तयार झाला आहे, तर ते तुम्हाला कुठे सापडणार, टिपिकली एक्सक्लुसिव्हली मरीन असतील, एक्सेप्शन असेल, परंतु जे बोनी फिशेस असतात, ऑस्टिएथिस, तर ते तुम्हाला फ्रेश वॉटर मध्ये मिळणार आणि मरीन वॉटर मध्ये सुद्धा मिळणार, राईट। ओके,
वेल नेक्स्ट काय बॉडी इज स्ट्रीमलाइन यांची बॉडी कशी आहे स्ट्रीमलाइन बॉडी बोट सारखी यांची बॉडी असेल का फॉर इजी स्विमिंग चला एक एक कॅरेक्टर घेऊनच घेऊ आपण यांच्यामध्ये नेक ही ऍब्सेंट असणार आणि बॉडी इज डिवाइडेड इंटू हेड ट्रंक अँड टेल माहिती तुम्हाला फिश समोर आणा हेडही दिसणार ट्रंक म्हणजे मधला पार्टही दिसणार आणि त्याला टेल फिन सुद्धा तुम्हाला दिसणार डर्मल स्केल्स आर प्रेझेंट बॉडी इज कव्हर्ड बाय डर्मल स्केल्स मग त्या डर्मल स्केल्स म्हणजे माशाच्या बॉडीवरती तुम्हाला जे खवले खवले दिसतात दोज आर नथिंग बट डर्मल स्केल्स मग आता हे डर्मल स्केल जे असतील हे सुद्धा वेगवेगळ्या टाइप मध्ये असतील फॉर एक्झाम्पल काय काही मध्ये प्लेकॉइड टाइप असतील आणि काही मध्ये टिनोइड टाइप असतील टिनोइड और सायक्लोइड आपण ते बघूच कॉन्ड्रेटिस मध्ये याच्यापैकी कुठले असतात आणि ऑस्टियोथिस मध्ये कुठले असतात वेल नेक्स्ट पॉइंट काय याला एक्सेप्शन आहे आपण सांगितलं की यांच्यावरती डर्मल स्केल प्रेझेंट असतात पण याला अपवाद आहे का येस एक्सेप्शन इज कॅटफिश टॉर्पेडो वेलॅगोनिया दीज आर स्केललेस एनसीईआरटी मध्ये याचं मेन्शन केलेलं नाही तरी सुद्धा एक्सेप्शन तुम्हाला माहिती असावा सिंपल आहे टॉर्पेडो हे नाव सुद्धा तुम्हाला बोनी फिशेस मध्ये दिसेल सॉरी तुमच्या खाटले जिनस फिशेस मध्ये दिसेल तर टॉर्पेडो कॅटफिश अँड वेलॅगोनिया दीज आर एक्सेप्शन दॅट मीन्स देअर बॉडी डझंट बिअर दीज डर्मल स्केल्स वेल पेअर फिन्स आर प्रेझेंट दोन्ही बाजूने फॉर एक्झाम्पल कुठला एखादा जर तुम्ही असा मासा घेतला सपोज हे मासा एक रफ लहानपणी आपण काढायचो की नाही याचे गिल्स असायचे आणि त्यांच्या बॉडीवरती हे काय राहतात हे स्केल्स आपण दाखवतो ठीक तर इकडे एक फिन इकडे एक फिन एक तर पेअर फिन्स असतील ठीक आहे ना आणि त्यांच्यामध्ये मिड डॉर्सल आणि कॉडल फिन सुद्धा प्रेझेंट असतील ज्याला तुम्ही कॉडल फिन म्हणू शकता आणि हे सगळे फिन्स कशासाठी हेल्प करतात तुम्हाला फॉर स्विमिंग पर्पज सी हियर किंगडम ॲनिमलचा हा समोरचा जितकाही पार्ट असेल याच्यामध्ये फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे आणि एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे पर्टिक्युलरली तुम्हाला जे एनसीईआरटी मध्ये ब्रॅकेट मध्ये झूलॉजिकल नेम्स त्यांचे दिलेले आहेत तर मॅच द पेअर साठी तुम्हाला उपयुक्त ठरतील वेल तर पेअर फिन फिन्स आर प्रेझेंट अँड मिड डॉर्सल फिन अँड कॉडल फिन इज ऑल्सो प्रेझेंट काही मध्ये असतील काही मध्ये नसेल दॅट इज डिफरंट वेल एक्सटर्नल लेअर्स आर वन पेअर नेअर नेअर म्हणजे आपण एक्सटर्नल लेअर नाकाच्या आतमध्ये जे पोकळी असते त्याला नेअर म्हणतो आपण तर डाय रायनस म्हणायचं याला वन पेअर ऑफ नेअर दोन नेअर्स प्रेझेंट म्हणून डाय रायनस कंडिशन इज देअर वेल ओनली इंटरनल इयर इज प्रेझेंट नॉर्मली एक्सटर्नल मिडल अँड इंटरनल इयर प्रेझेंट असतं ह्युमन बिईंग मध्ये फॉर एक्झाम्पल तर यांच्यामध्ये फक्त इंटरनल इयरच प्रेझेंट आहे अँड दॅट ऍक्ट एज टॅटू रिसेप्टर म्हणजे दिस इज फॉर बॅलन्सिंग पर्पज बॉडीचा बॅलन्स करण्यासाठी त्यांच्यामध्ये टॅटू रिसेप्टर प्रेझेंट असतील जे की तुमच्या इंटरनल इयर मध्ये प्रेझेंट आहेत मिडल आणि एक्सटर्नल इयर्स आर ऍबसेंट इन फिशेस वेल आगे चलते रिस्पिरेशन कसं होतं यांच्यामध्ये रिस्पिरेशन टेक्स प्लेस बाय गिल्स गिल्स थ्रू रिस्पिरेशन होणार आणि नेकेड असेल किंवा कव्हर्ड असेल ते गिल्सचं जे कव्हरिंग असेल ते लिहून घेऊ आपण ओपरक्युलम म्हणजेच काय गिल्स वरती असणारं कव्हरिंग गिल कव्हर इज कॉल्ड ऍज ओपरक्युलम मग कार्टिलेजिनस फिशेस मध्ये नॉर्मली हे नसणार बोनी फिशेस मध्ये प्रेझेंट असेल ठीक आहे वेल आगे चलो एक्रोडोंट टाइप ऑफ टीथ ह्युमन बिईंग मध्ये जसे थिकोडोंट असतात म्हणजे या गम्स मध्ये फसलेले टीथ असतात तर यांच्यामध्ये एक्रोडोंट हा टाइप ऑफ टीथ असेल एक ऍडिशनल माहिती असू द्या टू चेंबर हार्ट ऑलरेडी आपण सांगितलंय त्याला आपण व्हेनस हार्ट बोललो कारण काय सिंगल सर्क्युलेशन इज प्रेझेंट म्हणजे ऑरिकल मध्ये ब्लड आलं व्हेन मध्ये गेला व्हेंट्रिकल मध्ये गेला बॉडी मध्ये गेला परत ऑरिकल मध्ये आलं तुम्ही डबल सर्क्युलेशन कशाला म्हणता डबल सर्क्युलेशन आपण कशाला बोलतो डबल सर्क्युलेशन मीन्स व्हेन ब्लड व्हेन ब्लड एंटर्स हार्ट टू टाइम्स जर दोन वेळा हार्ट मध्ये ब्लड एंट्री करत असेल तर अशा टाइपच्या सर्क्युलेशनला आपण डबल सर्क्युलेशन म्हणतो पण यांच्यामध्ये एकच वेळा एंटर करते बरोबर की नाही डबल सर्क्युलेशन मध्ये एक वेळा बॉडी मधून राईट ऍट्रियम मध्ये येणार आणि सेकंड टाइम लंग्स मधून लेफ्ट ऍट्रियम मध्ये येणार त्याला डबल सर्क्युलेशन आपण बोललो होतो तर याच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन इज प्रेझेंट नॉर्मली आरबीसीस हे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल त्यांच्यामध्ये ह्या आरबीसीस ज्या असतात तर त्यांच्यामध्ये नॉर्मली न्यूक्लियस हा ऍबसेंट असतो परंतु फिशेस मध्ये किंवा एम्फिबियन्स मध्ये लाईक मॅमल जर घेतला तर तुमचा कॅमल घ्या तर कॅमल मध्ये सुद्धा न्यूक्लिएटेड आरबीसी असतात तर फिशेस मध्ये लक्षात ठेवा आरबीसीस आर न्यूक्लिएटेड ठीक ओके सायनस वेनोसस रिनल अँड हेपॅटिक पोर्टल सिस्टम आर फाउंड इन सर्क्युलेटरी सिस्टम हेपॅटिक पोर्टल सिस्टम आपण कशाला म्हणतो पोर्टल सिस्टम
सर्क्युलेशन या चैप्टर मध्ये आपण याला कव्हर केलं खरं तर पोर्टल सिस्टम कशाला म्हणतो आपण पोर्टल सिस्टम सर्क्युलेशन बिटवीन टू पार्ट्स सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवायचे सर्क्युलेशन बिटवीन टू ऑर्गन्स इज टर्म्ड एज पोर्टल सिस्टम म्हणजे यांच्यामध्ये हेपेटिक पोर्टल सिस्टम सुद्धा डेव्हलप आहे दॅट इज अ पार्ट ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम अँड युअर रिनल पोर्टल सिस्टम इज ऑल्सो प्रेझेंट अलॉंग विथ वेनस सायनोसस ठीक सॉरी सायनस वेनोसस पुढे जाऊ स्कल इज मोनोकोंडायलिक कुठे लिहिलंय वन कोंडाइल इज प्रेझेंट दॅट मीन्स त्याला म्हणणार आपण मोनोकोंडायलिक ह्युमन बिंग मध्ये कोणता असतो ह्युमन बिंग मध्ये डायकोंडायलिक स्कल इज प्रेझेंट म्हणजेच मिनिंग काय झाला की टू कोंडाइल्स आर प्रेझेंट ऍट द बेस ऑफ स्कल दॅट्स व्हाय डायकोंडायलिक पण यांच्यामध्ये एकच असतो म्हणून यांना म्हणणार आपण मोनोकोंडायलिक स्कल जेव्हा तुम्ही लोकोमोशन मुवमेंट मध्ये जाल तेव्हा तुम्हाला ही कॉन्सेप्ट नीट कळेल फक्त लक्षात ठेवा त्यांच्यामध्ये वन ऑक्सिपिटल कोंडाइल प्रेझेंट असतो दिस इज द ऑक्सिपिटल रिजन राईट तर एक कोंडाइल म्हणून मोनोकोंडाइलिक क्रेनियल नर्व्हच्या पेयर्स या फिशेस मध्ये फक्त 10 असतात ज्या की ह्युमन बिंग मध्ये सॉरी ह्युमन बिंग मध्ये आणि तुमच्या एव्ज मध्ये ह्या 12 पेयर्स असतात ठीक आहे मग आपण काय लक्षात ठेवायचं की क्रेनियल नर्व्ह ज्या असतात तर ओनली 10 पेयर्स आर प्रेझेंट एक्सेप्शन लक्षात घ्या फक्त कारण अदरवाईज 10 म्हटलं तुम्हाला तर तुम्ही फक्त फिशेस समोर आणायचं ठीक लॅटरल लाईन सेन्सरी सिस्टम रिओ रिसेप्टर आता हे रिओ रिसेप्टर काय करणार रिओ रिसेप्टर्स विल आयडेंटिफाय द व्हायब्रेशन इन द सराउंडिंग आजूबाजूला सराउंडिंग मध्ये व्हायब्रेशन जर असतील दोज व्हायब्रेशन आर डिटेक्टेड बाय रिओ रिसेप्टर्स म्हणजे त्यांच्या बॉडीला लॅटरल लाईन हॅज सेन्सरी स्ट्रक्चर प्रेझेंट असेल ठीक आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा ते आयडेंटिफाय करू शकतील आगे चलते किडनीज इन फिशेस आर मिझोनेफ्रिक आता प्रोनेफ्रिक मिझोनेफ्रिक मेटानेफ्रिक हे किडनीचे टाइप्स असतात फक्त तुम्ही लक्षात ठेवा कारण एक्सक्रेशन अँड इलिमिनेशन ऑफ एक्सक्रेटरी प्रॉडक्ट त्या चॅप्टर मध्ये किडनीचे सगळे आपण टाईप बघणार आहोत ठीक आहे ना मग यांच्यामध्ये टाईप कुठला आहे मिझोनेफ्रिक टाइप ऑफ किडनी अँड युरिनरी ब्लॅडर इज ऍबसेंट युरिनरी ब्लॅडर यांच्यामध्ये असत नाही कार्टिलेजिनस फिशेस आता यांचे एक्सक्रेटरी मटेरियल काय असणार जर ते कॉन्ट्रॅक्टिस म्हणजे कार्टिलेजिनस फिशेस असतील तर त्यांच्यामध्ये युरिया इज अ एक्सक्रेटरी प्रॉडक्ट जर तेच मरीन बोनी फिशेस असतील तर आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत त्याच चॅप्टर मध्ये किंवा शिकणार आहोत ट्रायमिथाइल अमाइन ऑक्साइड त्यालाच आपण म्हणू शकतो TAO ऍक्च्युली त्याला TMAO म्हणतात तर हा जो ऑक्साइड असेल तर दॅट विल बी द एक्सक्रेटरी प्रॉडक्ट इन केस ऑफ बोनी मरीन फिशेस आणि ते जर फ्रेश वॉटर बोनी फिश असेल ही मरीन वॉटर बोनी फिश ज्यांच्यामध्ये हे तुमचं ट्रायमिथाइल अमाइन ऑक्साइड आहे एक्सक्रेटरी प्रॉडक्ट आणि ते जर फ्रेश वॉटर बोनी जर असतील तर इट विल सिक्रेट अमोनिया अमोनोटेरिक ॲनिमल याला आपण काय म्हणतो अमोनोटेरिक फक्त आपण शब्द बघूत ज्या त्या चॅप्टर मध्ये त्याचं कम्प्लीट डिस्कशन होणार आहे वेल आगे चलते फिर पुढे काय फिशेस आर युनिसेक्सुअल ऑब्विस युनिसेक्सुअल आहे फर्टिलायझेशन इज इंटरनल ऑर एक्सटर्नल एक मुद्दा लक्षात ठेवायचा सुरुवातीच्या चॅप्टर मध्ये फायलम डिस्कस करते वेळी आपण जे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक बघितले होते त्याच्यामध्ये हॅबिटेट म्हणा फर्टिलायझेशन डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट कशी यांच्यामध्ये डायरेक्ट होणार फर्टिलायझेशन इंटरनल एक्सटर्नल असेल आणि बोन बेबी फिशेस आर कॉल्ड एज फ्राय ऑर हॅचलिंग्स एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन मध्ये फिशरी मध्ये ह्या टर्म्स तुम्हाला दिसतील क्लिअर चला आता वन बाय वन आपण काय करू की या सुपर क्लासला डिवाइड करून त्याचे एक एकाचे एक्सप्लेनेशन याच्यामध्ये क्लिअर करू तर सुपर क्लास पाइसेस इज डिवाइडेड इंटू थ्री क्लासेस फर्स्ट क्लास इज प्लॅकोडर्मी एनसीईआरटी मध्ये इट इज नॉट गिव्हन याचा उल्लेख सुद्धा नाही प्लॅकोडर्मी मध्ये नॉर्मली फॉसिल फिशेस सगळे येणार आणि त्यांनाच आपण म्हणू शकतो फर्स्ट काय म्हणू ट्रू फिशेस सगळ्यात अगोदर नंतर ते एक्सटिंक्ट झाल्या फॉसिल म्हणतोच का आपण कारण ते कधी काळी प्रेझेंट होते पण आता नाहीये प्लॅकोडर्मी एनसीईआरटी मध्ये नाहीये तरी सुद्धा आपण त्याला इन शॉर्ट एक्सप्लेन करू कॉन्ड्रॅक्थिस म्हणजेच कार्टिलेजिनस फिशेस कार्टिलेजिनस GENOAS कार्टिलेजिनस फिशेस आणि ऑस्टिओप्टिस म्हणजेच तुमचे बोनी फिशेस याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकेल पॉइंट आपण डिफरन्शिएट करू त्याला ऑस्टिओ शब्द आला की तुम्हाला काय समजायला हवं बोन आणि कॉन्ड्रो शब्द आला कॉन्ड्रो फॉर कार्टिलेज ठीक मग कार्टिलेजिनस फिशेस आहेत बोनी फिशेस आहेत आणि प्लॅकोडर्मी तर प्लॅकोडर्मी इन शॉर्ट आपण बघू तुम्ही फक्त याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याला कुठल्या पिरियड मध्ये तर पिरियड दिलाय डिओनियन पिरियड टू परमियन पिरियड
या पीरियड मध्ये तुम्हाला हे प्लॅकोडर्मी ह्या फिशेस आय मीन प्रेझेंट होते. क्लिअर आहे? नंतर काय बोलतो आपण, एक्सटिंक्ट फिशेस और फॉसिल फिशेस आर इन्क्लुडेड इन प्लॅकोडर्मी. एक्सटिंक्ट, लोप पावलेला आहे, संपून गेलेला आहे, आता त्या अस्तित्वात नाही. वेल, फर्स्ट फ्रेश वॉटर ट्रू फिशेस यांनाच तुम्ही प्लॅकोडर्मीला काय म्हणू शकता की फ्रेश वॉटर मध्ये जे ट्रू फिशेस होत्या तर ते होते प्लॅकोडर्मी. क्लिअर? या क्लासमध्ये येणार फिशेस. आता देअर बॉडी वॉज कवर्ड बाय बोनी प्लेट्स. आपण डर्मल स्केल बोललो नाही का, पायसेसी कॅरेक्टर्स मध्ये डर्मल स्केल आपण सांगितलं, परंतु इथे काय बोललो आपण, बोनी प्लेट्स सारखे स्ट्रक्चर त्यांच्यावरती प्रेझेंट होते. दॅट इज वाय दॅट वॉज द पार्ट ऑफ देअर प्रोटेक्शन, राईट, प्रोटेक्टिव्ह पार्ट होता, म्हणून त्याला आर्मर्ड फिशेस सुद्धा म्हणतात. कुणाला म्हणतो आपण आर्मर्ड फिशेस? द फिशेस बिलॉंगिंग टू प्लॅकोडर्मी क्लास. वेल, एक्झाम्पल क्लायमॅटियस इज अ एक्झाम्पल ऑफ दिस प्लॅकोडर्मी. फर्स्ट जॉड फिश ज्याच्यामध्ये पहिले जॉ होता. क्लिअर? ही शॉर्टकट मध्ये इन्फॉर्मेशन झाली आहे. आपण पुढे जाऊ, आता आपला सेकंड क्लास दॅट इज कॉन्ड्रिओप्थिस, दॅट मीन्स युअर कार्टिलेजिनस फिशेस, विच इज ऑल्सो नोन एज इलास्मो ब्रँची. ठीक आहे, इलास्मो ब्रँची म्हणा त्याला, कॉन्ड्रिओप्थिस म्हणा किंवा कार्टिलेजिनस फिशेस म्हणा, इथे मेन्शन केलेलं आहे कार्टिलेजिनस फिशेस. म्हणजे यांचा एंडोस्केलेटन, एंडोस्केलेटन इज मेडअप ऑफ कार्टिलेज. कार्टिलेजनी बनलेला एंडोस्केलेटन यांच्यामध्ये आहे. आता फारचे डायग्राम वगैरे याच्यामध्ये आवश्यकता नाही, आपल्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये जे डायग्राम दिले आपण ते तितक्या दाखवतो. क्लिअर आहे? ओके, वेल, दीज आर एक्सक्लुसिव्हली मरीन. ऑलरेडी मी सांगितलं की कार्टिलेजिनस स्पीसीस आर एक्सक्लुसिव्हली मरीन, फक्त या समुद्री पाण्यामध्येच त्या सापडणार. आणि बोनी फिशेस फ्रेश वॉटर एज वेल एज डिफरेन्शिएटिंग पॉईंट लक्षात ठेवायचे, समजायला सोपं होईल. फर्स्ट कॉन्ड्रिओप्थिस, सेकंड ऑस्टिओप्थिस. कॉन्ड्रिओप्थिस मध्ये काय म्हटलं, तुम्ही मरीन वॉटर मध्ये राहतात, आणि कोणते ऑस्टिओप्थिस कशामध्ये, फ्रेश एज वेल एज मरीन वॉटर मध्ये राहतात. ठीक आहे ना? एंडोस्केलेटन कार्टिलेज बनलेला आहे. नोटोकॉर्ड इज परसिस्टंट थ्रू आउट लाइफ. कॉर्डेट कॅरेक्टरिस्टिक त्यांच्यामध्ये असतीलच ना, तर यांचा जो नोटोकॉर्ड असतो दॅट रिमेन्स थ्रू आउट देअर लाईफ, पूर्ण लाईफ त्यांचं, जितकेही सॉरी जितके दिवस ते जगतील तितक्या पूर्ण वेळेसाठी नोटोकॉर्ड त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असेल. एक्झोस्केलेटन, जसा की आपल्यामध्ये एक्झोस्केलेटन कुठला असतो, फॉर एक्झाम्पल एव्हज घ्या, बर्ड्स, बर्ड्स मध्ये एक्झोस्केलेटन कुठला आहे, तर फिदर्स. सिमिलरली यांच्यामध्ये एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरचा जो पार्ट दिसतोय प्रोटेक्टिव्ह पार्ट, म्हणजेच त्याला म्हणतात प्लॅकोइड स्केल्स. ठीक, बोनी फिशेस मध्ये तो याच्या दुसरा असेल टिनोइड किंवा सायक्लोइड स्केल्स. लक्षात, जरी आपण सध्या तुमच्या कार्टिलेजिनस फिशेस बघतोय, तरी बोनी फिशेसचे कॅरेक्टरही तुम्ही साईड बाय साईड मी डिफरन्शिएट करतोय, इकडे प्लॅकोइड आहेत तिकडे सायक्लोइड आहेत. टीथ आर मॉडिफाइड इन टू प्लॅकोइड, टीथ आर मॉडिफाइड प्लॅकोइड स्केल्स विच आर बॅकवर्डली डायरेक्टेड. मागच्या बाजूने असे डायरेक्ट झालेले आहेत, आणि टीथ म्हणजे वेगळा आहे का, ना. मॉडिफिकेशन ऑफ प्लॅकोइड स्केल आर नथिंग बट युअर टीथ ह्या कॉन्ट्रॅक्टिस मध्ये. आणि त्यांची ग्रीप कशी असते, एकदम पॅक ग्रीप असणार. यांच्यामध्ये पेयर्स, एनसीईआरटी मध्ये पेयर्स दिलेले नाहीत, फक्त ऑस्टिओप्थिसच्या दिलेल्या की फोर पेयर्स ऑफ गिल्स आर प्रेझेंट इन ऑस्टिओप्थिस. इकडे किती आहेत, 5 to 7 पेयर्स ऑफ गिल्स आर प्रेझेंट. दिस ओपन डायरेक्टली आउटसाइड द बॉडी बाय गिल्स स्लिट्स. जे गिल्स स्लिट्स असतील त्याच्यामधून डायरेक्टली ते बाहेर पडतील तुमचे गिल्स. वेल, आणि ऑपरक्युलम यांच्यामध्ये ऍबसेंट असतो. आता तीन मुद्दे टिपिकली लक्षात ठेवा. पहिला काय सांगितला, एक्सक्लुसिव्हली मरीन, ते असतील मरीन आणि फ्रेश वॉटर. यांच्यामध्ये एंडोस्केलेटन कशाचं आहे, आय मीन सॉरी कार्टिलेज, त्यांच्यामध्ये एंडोस्केलेटन बोनी, एक्झोस्केलेटन प्लॅकोइड स्केल, तिकडे असणार टिनोइड स्केल. यांच्यामध्ये 5 to 7 पेयर्स ऑफ गिल्स, ऑस्टिओप्थिस मध्ये 4 पेयर्स ऑफ गिल्स. नंतर ऑपरक्युलम ऍबसेंट, बोनी फिशेस मध्ये ऑपरक्युलम इज प्रेझेंट. चलो आगे चलते फिर. माउथ, माउथ इन केस ऑफ कॉन्ड्रिओप्थिस वेंट्रल इन पोझिशन, मीन्स ऑन द वेंट्रल सर्फेस ऑफ हेड. तेच जर बोनी फिशेसचं म्हटलं तर बोनी फिशेस मध्ये माउथ इज गोइंग टू बी टर्मिनल इन पोझिशन. टर्मिनल इन बोनी फिशेस म्हणजेच ऑस्टिओप्थिस. क्लिअर? मी उत्तर आता समोर लिहितो, मी तुम्हाला डिफरन्शिएट होईल. नंतर जॉज आर पॉवरफुल प्लेशेस, ऑलरेडी सांगितलं, बॅकवर्डली डायरेक्टेड टीथ असतात, प्लॅकवर्ड स्केलचं मॉडिफिकेशन. ऍबसेन्स ऑफ एअर ब्लॅडर, म्हणून यांना कॉन्स्टंटली स्विम करावं लागेल. एअर ब्लॅडरचं काम काय, त्याच्यामध्ये हवा भरल्या जाईल, हवा भरली गेली म्हणजे तो आपोआपच फ्लोट होणार, परंतु यांच्यामध्ये तो ऍबसेंट असतो, म्हणून त्यांना सिंक होऊ नये, डुबू नये आतमध्ये, किंवा ते फ्लोट राहावेत, प्लॅंटनिक कंडिशन मध्ये राहावेत, त्यांची बॉयन्सी मेंटेन राहावी. त्यालाच काय म्हणतो आपण, बॉयन्सी. बॉयन्सी म्हणजेच तरंगत राहणे. तर तरंगत राहायचं असेल तर
त्यांना कंटिन्युअसली स्विम करावा लागेल का, कारण त्यांच्यामध्ये एअर ब्लॅडर रिमेन ऍबसेंट, जो की बोनी फिशेस मध्ये, इन बोनी फिशेस एअर ब्लॅडर प्रेझेंट. बघा डिफरेन्शिएटिंग पॉइंट लक्षात येतात तुमच्या, इथेच लिहितोय आपण, परत सेपरेटली आपण ऑस्टियोपॅथी बघणार आहे, परंतु इथे मी मुद्दाम लिहितोय क्लॉकल अपर्चर इज प्रेझेंट बोनी फिशेस मध्ये, ते ऍबसेंट असणार. जेनायट्रल डक्ट ओपन इन टू क्लोकल अपर्चर, क्लोका जसं एम्फिबिया मध्ये फ्रॉग मध्ये तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, डायजेस्टिव्ह सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम, तिन्ही सिस्टम ज्या पार्ट मध्ये ओपन होतात तुमच्या फ्रॉग मध्ये, त्याला आपण क्लोका म्हणतो, क्लोका. सिमिलरली क्लोकल अपर्चर इज प्रेझेंट इन केस ऑफ युअर कॉन्ट्रॅक्टिस, राईट. स्पेशल स्ट्रक्चर ऍट द डॉर्सल सर्फेस ऑफ हेड, आता हे बिलकुलच तुमच्या इन्सर्टीचा पार्ट नाही, तरी सुद्धा एक ऍडिशनल म्हणून तुमच्याकडे असू द्या. एक इलेक्ट्रो रिसेप्टर ऑर्गन प्रेझेंट असेल कुठे, डॉर्सल सर्फेस ऑफ हेड, डोक्याच्या अशा वरच्या भागावरती, अँड दॅट इज कॉल्ड एज एम्पुला ऑफ लॉरेन्झिनी. लक्षात असले तर राहू द्या, एम्पुला ऑफ लॉरेन्झिनी. वेल, अँड लिव्हर इज बायलोब, जसं की आपल्यामध्ये ट्रायलोब्ड लिव्हर प्रेझेंट असेल, तीन लोब असतील, राईट आणि लेफ्ट लोब असतो, त्याच्यामध्ये दोन सब पार्टिशन असतील, बरोबर. तर यांचं लिव्हर कसं आहे, बायलोब्ड. पुढे मेल फिशेस, ह्या मेल फिशेस मध्ये क्लॅस्पर प्रेझेंट असतात. वेल, मेल फिशेस हॅव क्लॅस्पर्स, दॅट इज कॉपुलेटरी ऑर्गन, सेक्शुअल ऑर्गन, सेक्शुअल इंटरकोर्स करण्यासाठी जो ऑर्गन लागेल दॅट इज कॉपुलेटरी ऑर्गन. कुठे, ऑन पेल्विक फिन. बोनी फिशेस मध्ये, इन बोनी फिशेस क्लॅस्पर्स ऍबसेंट, मेल कॉपुलेटरी स्ट्रक्चर इन बोनी फिशेस रिमेन ऍबसेंट. नेक्स्ट, फर्टिलायझेशन चा टाइप कुठला असणार, इंटरनल फर्टिलायझेशन असणार, अँड दे आर मोस्टली, मेनी ऑफ देम आर विविपेरस, म्हणजेच काय, गिव्हिंग बर्थ. डायरेक्ट जन्म देणाऱ्यांना आपण विविपेरस म्हणतो, आणि अंडी देणारे असतील तर त्यांना आपण ओविपेरस म्हणतो. त्यातले मेनी ऑफ द कार्टिलेजिनस स्पीशीज आर विविपेरस, राईट. वेल, एक्झाम्पल्स, कॉरिओडॉन. आता काय करायचं, यांचे जे समोर नाव दिले, सीयर, डॉग फिश, सॉ फिश, स्टिंग रे, इलेक्ट्रिक रे, ग्रेट व्हाइट शार्क आणि रॅट फिश ऑर किंग ऑफ हेरिंग, हे जे नाव तुम्हाला इथे दिलेले आहेत, ठीक आहे, तर हे नाव सुद्धा तुम्हाला ह्या मेन नावांसोबत, म्हणजे त्यांचे झूलॉजिकल नेम सुद्धा लक्षात ठेवायचे. वारंवार मी सांगतोय की याच्यामधून मॅच द पेअर हा 4 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, राईट. तर स्कॉलिओडॉन, डॉग फिश, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी थोड्याशा ट्रिक. डॉग फिश, आता एक कारण काय, याला यांचा सेन्स जो असतो ना, सेन्स त्या स्कॉलिओडॉनचा, आपला जो डॉग असतो त्याच्यामध्ये सेन्स ऑफ स्मेल इज व्हेरी स्ट्रॉंग, तसाच सेन्स यांच्यामध्ये असतो, म्हणून याचं नाव दिलं डॉग फिश. आता लक्षात त्याचं नाव ठेवायचं स्कॉलिओडॉन आहे. तर डॉग काय करतो, की असा भाव भाव करतो की नाही, तर तो भाव भाव करतो, भुंकतो, म्हणजे आता असं आपणही चिडलो की कुत्र्यासारखेच स्कोल्डिंग करतो की नाही, स्कोल्ड करणे म्हणजे खडबट्टी काढणे, रागावणे, चिडणे. तर असं समजा की डॉग हा काय करतो, स्कोल्ड करतोय, म्हणजे तुमची खडपट्टी काढतोय, भोगतोय, स्कॉलिओडॉन डॉग फिश. प्रिस्टिस सॉफिश, प्रिस्टिस सॉफिश, आता याला काय तुम्ही सांगू शकता, जाऊ दे, लक्षात ठेवून घ्या, प्रिस्टिस सॉफिश. ट्रायगॉन स्टिंग्रे, यांच्या ह्या ट्रायगॉन मध्ये देर इज अ पॉइजनस स्पाइन्स, काटेरी स्ट्रक्चर प्रेझेंट असेल, पॉइजनस. तर ट्रायगॉनचं तिसरं एक्झाम्पल झालं स्टिंग्रे म्हणतो आपण त्याला. टोरपेडो, ऑलरेडी आपण एक एक्झाम्पल सांगितलं की स्केललेस, मागच्या स्लाइड मध्ये बघितलं आपण की नॉर्मल डर्मल स्केल प्रेझेंट असतात, पण आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय सांगितलं, काहींमध्ये स्केल्स ऍबसेंट असतील डर्मल स्केल, त्याच्यापैकी एक्झाम्पल होते टॉर्पेडो, बरोबर ना. मग त्याचं दुसरं नाव काय, इलेक्ट्रिक रे. इलेक्ट्रिक रे आपण याला नाव का देतो, कारण हा व्होल्टेज जनरेट करतो, 100 ते 400 व्होल्ट, 100 to 400 व्होल्ट इतकी इलेक्ट्रिसिटी हा जनरेट करू शकतो, इतका शॉक तो देऊ शकतो, म्हणून त्याला इलेक्ट्रिक रे म्हणा. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक ऑर्गन जो असतो दॅट इज नथिंग बट मॉडिफाईड मसल, ती असणार तुमची मॉडिफाईड मसल, क्लिअर. कार्केरेडॉन, कार्केरेडॉन असं इमॅजिन करा की एखादी कार आहे, कार, फोर व्हीलर, कार म्हणा, फोर व्हीलर नका म्हणू, कार, एक ब्लॅक कलरची कार आहे आणि त्याच्यावरती मोठा व्हाइट शार्क प्रेझेंट असेल, म्हणजेच त्याला म्हणू आपण ग्रेट व्हाइट शार्क दॅट इज लँडिंग ऑन ब्लॅक कलर कार, कार्केरेडॉन दॅट इज युअर ग्रेट व्हाइट शार्क. नंतर कायमेरिया, ठीक आहे, एक एक्झाम्पल झालंय आपल्या बुकमध्ये, नाही त्याला रॅट फिश म्हणायचं किंवा किंग ऑफ हेरिंग्स म्हणायचं, किंवा त्यालाच म्हणू शकता तुम्ही घोस्ट फिश, कारण हा अटॅकिंग असणार. अँड मोर इथे मेन्शन करण्यामागचा उद्देश काय,
ही जी कायमेरी आहे इट ऍक्ट एज कनेक्टिंग लिंक बिटवीन बोनी अँड कार्टिलेजिनस स्पीशीज. जरी तुम्हाला ही कनेक्टिंग लिंक विचारत नसतील तरी सुद्धा ऍडिशनली लक्षात ठेवा की तुमचे जसं की बर्ड्स आणि रेप्टाईल्स, बर्ड्स आणि रेप्टाईल्स मध्ये कनेक्टिंग लिंक कुठली असते, त्यांच्यामध्ये कनेक्टिंग लिंक आहे तुमचे आर्किओटेरिक्स. कनेक्टिंग लिंक तुम्ही कशाला म्हणतात की असा ऑर्गॅनिझम किंवा अॅनिमल विच शेअर्स कॅरेक्टर ऑफ बोथ, म्हणजे अँफिबियनचं सॉरी बर्ड्सचं सुद्धा कॅरेक्टर तो काय करतोय शेअर करतोय, बर्डचे कॅरेक्टर असतील आणि रेप्टाईलचे सुद्धा त्याच्यामध्ये कॅरेक्टर असतील, मग तो झाला कनेक्टिंग लिंक. सिमिलरली बोनी फिश आणि कार्टिलेजिनस फिश यांच्यामध्ये कनेक्टिंग लिंक म्हणून काम करणारा कोणता आहे, तुमचा कायमेरी, लक्षात ठेवायचं. ऑलराईट, आता आपण पुढे जाऊ. नेक्स्ट इज युअर ऑस्टिओप्थिस म्हणजेच बोनी फिशेस. जसं आपण कॉन्ट्रॅक्थिसला काय म्हणलो इलॅस्मो ब्रँची, तर याला तुम्ही म्हणा एकतर तिकडे इलॅस्मो ब्रँची म्हणजे याला म्हणा तुम्ही टेलिओस्टोमी किंवा ऑस्टिओप्थिस, सिम्पली ऑस्टिओप्थिस म्हणजेच बोनी फिशेस. समजते, ऑलरेडी आपण त्यांचे डिफरेन्शिएटिंग पॉईंट लिहिले होते. काय लिहिले आपण, फ्रेश वॉटर एज वेल एज मरीन वॉटर. अगोदरचे जे होते ते फक्त कुठे सापडत होते तुम्हाला मरीन वॉटर मध्ये. एंडोस्केलेटन त्यांचा कार्टिलेजने बनलेला होता, यांचं एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ बोन्स, दॅट इज व्हाय दे आर कॉल्ड एज बोनी फिशेस. राईट, परत परत सांगण्याची गरज नाही, ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला. देअर एक्झोस्केलेटन इज मेड अप ऑफ स्केल्स, तिकडे आपण सांगितलं होतं प्लॅकॉइड स्केल, इकडे सायक्लोइड ऑर टिनोइड स्केल्स, त्यालाच तुम्ही म्हणू शकता गॅनोइड टाइप. गॅनोइड टाइप जाऊ दे तिकडे, टिनोइड आणि सायक्लोइड स्केल्स आर प्रेझेंट इन केस ऑफ बोनी फिशेस. आणि तुमच्या कॉन्ड्रेथिस कार्टिलेजिनस फिशेस मध्ये कुठला होता प्लॅकॉइड स्केल्स वेअर प्रेझेंट, इकडे प्लॅकॉइड स्केल्स ऍबसेंट. सिम्पल, रिस्पिरेशन बाय फोर पेयर्स ऑफ गिल्स, तिकडे रिस्पिरेशन वॉज कॅरिड आउट बाय 5 to 7 पेयर्स. कार्टिलेजिनस फिशेस मध्ये 5 to 7 पेयर होत्या, इकडे 4 पेयर्स होत्या. आता मी जसं असं बोलतोय तुम्ही त्याचे पॉइंट सुद्धा नोट करू शकता. राईट, माउथ इज टर्मिनल, त्यांच्या केसमध्ये माउथ वॉज व्हेंट्रल इन पोझिशन. व्हेंट्रल पोझिशन कशाला म्हणतो आपण, फॉर एक्झाम्पल मासा बघितला असेल त्यांचा पुढचा जबडा पुढे यायला असतो आणि इथे जो बोट दाखवतो मी दॅट इज युअर माउथ, हे व्हेंट्रल माउथ झाला खालच्या बाजूला आणि यांचं टर्मिनल आहे म्हणजे पुढच्या बाजूला यांचं माउथ असणार. क्लिअर आहे. नेक्स्ट काय, एअर ब्लॅडर्स तिकडे काय होते ऍबसेंट, यांच्याकडे एअर ब्लॅडर्स आर प्रेझेंट. मग यांना कंटिन्युअसली स्विमिंग करण्याची अजिबात गरज नाही, बॉयन्सी मेंटेन ठेवणे म्हणजे एअर ब्लॅडरचं काम आहे, म्हणून इट प्रोव्हाइड्स बॉयन्सी. त्यालाच म्हणू आपण दिस ब्लॅडर्स आर हायड्रोस्टॅटिक. हायड्रो मीन्स वॉटर, स्टॅटिक मीन्स स्टेबल, पाण्यामध्ये स्टेबल राहू शकतात म्हणून हायड्रोस्टॅटिक एअर ब्लॅडर म्हणू आपण त्याला. काय करतात, प्रोव्हाइड बॉयन्सी, दे कीप द फिशेस फ्लोटिंग विदाउट स्विमिंग. ठीक आहे. वेल, स्क्रॉल वॉल इज इन इंटेस्टाईन इज ऍबसेंट, वेल तिकडे स्क्रॉल वॉल वॉज प्रेझेंट. आता स्क्रॉल वॉल इंटेस्टाईन मध्ये काय करते, इट इन्क्रीजेस, इथे लिहितोय मी, इट इन्क्रीजेस सरफेस एरिया. जसं की ह्युमन इंटेस्टाईन मध्ये काय प्रेझेंट असतं, तुमचे विलाय मायक्रोविलाय, विलाय आणि मायक्रोविलायचं फंक्शन काय, टू इन्क्रीज द सर्फेस एरिया ऑफ ऍब्झॉर्प्शन. सिमिलरली या फिशेस मध्ये स्क्रॉल वॉल कॉन्ट्रॅक्टिस मध्ये प्रेझेंट आहेत, परंतु यांच्यामध्ये त्या ऍबसेंट असतील. कुणामध्ये, बोनी फिशेस मध्ये, ज्यांचं फंक्शन काय, टू इन्क्रीज सर्फेस एरिया. ठीक, क्लोका ऍबसेंट, अगोदर बोललो आपण अगोदरच्या केसमध्ये क्लोका प्रेझेंट होते, इकडे ऍबसेंट आहेत. तुम्ही काय करायला हवं, सगळे डिफरेन्शिएटिंग पॉईंट लिहायला हवेत, कुणामध्ये प्रेझेंट कुणामध्ये ऍबसेंट. ऑस्टिओप्थिस आणि कॉन्ट्रॅक्टिस स्टडी करताना फक्त तुम्ही दोन साईड दोन कॉलम टाका, त्या दोन कॉलम मध्ये त्यांना हेडिंग द्या आणि कोण कोणामध्ये प्रेझेंट आहे ऍबसेंट आहे, ओविपेरस कोण, वेविपेरस कोण, पॉयक्युलोथर्म हाय, हार्टचे चेंबर किती आहेत, पॉयक्युलोथर्म कोणता आहे किंवा हे सगळेच पॉयक्युलोथर्म असतात. फेटलेशन एक्सटर्नल कुणामध्ये, इंटरनल कुणामध्ये, डेव्हलपमेंट डायरेक्ट कुणामध्ये, इनडायरेक्ट कुणामध्ये, स्केल्स प्लॅकॉइड टिनोइड, एअर ब्लॅडर ऍबसेंट, एअर ब्लॅडर प्रेझेंट, क्लॅस्पर्स प्रेझेंट, क्लॅस्पर्स ऍबसेंट, असे डिफरन्शिएटिंग पॉईंट जर तुम्ही केलेत तर हे दोन्ही तुम्हाला थिअरी वाचण्याची अजिबात गरज पडणार नाही, इट इज दॅट इझी. आणि एक्झाम्पल सुद्धा लिहून टाका. राईट, वेल आता क्लोकल ऍबसेंट सांगितलं आपण, पहिल्या केस मध्ये प्रेझेंट होता, आपण त्याच्या ऐवजी क्लोकल ऍपर्चर, आणि त्या क्लोकल ऍपर्चर कोणत्या स्वरूपात, अनसच्या स्वरूपात प्रेझेंट असेल. राईट, वेल जनरेटर डक्स ओपन आउटसाइड द बॉडी थ्रू सेपरेट ऍपर्चर्स, म्हणजे जनरेटर डक जे असतील त्याच्यासाठी सेपरेट ऍपर्चर असतील. वेल एम्पुला ऑफ लॉरेन्झिनी इज ऍबसेंट, पहिल्या केस मध्ये एम्पुला ऑफ लॉरेन्झिनी मागे जो आपण करत कुठे लिहिले मी ते मागे अजून मागे हा सी एर कुठे लिहिलं मागच्या एक्झाम्पल बघतोय आपण, दिस एम्पुला ऑफ लॉरेन्झिनी हे काय होते, इलेक्ट्रो रिसेप्टर ऑर्गन प्रेझेंट होता कार्टिलेजिनस स्पीशीज मध्ये, जो की तुमच्या
प्रोटेलोमियर्स इथे काय झालंय, हा इलेक्ट्रोरिसेप्टर ऑर्गन इज ऍबसेंट इन केस ऑफ बोनी फिशेस. नेक्स्ट पॉइंट बघू आपण, लिव्हर इज ट्रायलोब्ड. अगोदर लिव्हर काय होतं, बायलोब्ड होतं, बरोबर. फर्टिलायझेशन एक्सटर्नल, अगोदर फर्टिलायझेशन इंटरनल होतं, इकडे एक्सटर्नल आहे. क्लास्पर्स ऍबसेंट, कार्टिलेजिनस स्पेसिस मध्ये क्लास्पर्स प्रेझेंट होते इन मेल फिशेस, कारण दिस इज, परत एक वेळा लिहू आपण, दिस इज मेल कोपुलेटरी ऑर्गन जो की यांच्यामध्ये ऍबसेंट असणार आहे. अँड दे आर मोस्टली ओविपेरस, आणि ते कसे होते मोस्टली विविपेरस. कार्टिलेजिनस फिशेस मोस्टली आर विविपेरस, दीज आर मोस्टली ओविपेरस. चलो आगे चलते एक्झाम्पल्स. एक्झाम्पल काय याच्यामध्ये, हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस याला म्हणतो आपण सी हॉर्स, किंवा याला प्रेग्नंट मेल सुद्धा आपण म्हणू शकतो. सी, यू कॅन सी हियर हिप्पोकॅम्पस सी हॉर्स. हा कसा करतोय, नॉर्मली फिशेस हे हॉरिझॉन्टली स्विम करतात, परंतु हा व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे असं याची बॉडी अशी उभी होऊन जाणार आणि खाली पोहोच जाणार. आता याला आपण प्रेग्नंट मेल का म्हणतो, कारण यांच्यामध्ये, यांच्या ऍबडोमिनल रिजन मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ ब्रूड पाउच, आणि ही ब्रूड पाउच इज यूज फॉर स्टोरिंग, स्टोरेज ऑफ एग्स. यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार, एग्स प्रेझेंट असणार, म्हणून ते कसं फुगलेला पार्ट दिसतो, म्हणून त्याला प्रेग्नंट मेल सुद्धा म्हणतात. कुणाला, सी हॉर्सला. त्याचं दुसरं नाव हिप्पोकॅम्पस, लक्षात राहण्यासारखं आहे. एक्झोसिटस त्याचं दुसरं नाव फ्लाइंग फिश. हा जवळपास 400 मीटर पर्यंत, 400 मीटर्स पर्यंत हा फ्लाय करू शकतो पाण्यामध्ये. क्लिअर आहे, तो फ्लाय करू शकतो, म्हणून एक्झोसिटसला तुम्ही काय म्हणा, फ्लाइंग फिश म्हणा. लॅबिओ, आता लॅबिओ हा कसा आहे, फ्रेश वॉटर. हा सुद्धा फ्रेश वॉटर आणि हा सुद्धा फ्रेश वॉटर. डिफरेन्शिएट करायचंय, वरचे जे तुम्हाला दोन दिसत आहेत, तर दीज आर मरीन फॉर्म्स, दीज आर मरीन फिशेस, समुद्रामध्ये सापडतील. त्याच्या खाली तीन जे लिहिले आहे, पण इथे दिलंय सुद्धा फ्रेश वॉटर, फ्रेश वॉटर, फ्रेश वॉटर, हे तिन्ही फ्रेश वॉटर मध्ये सापडतील तुम्हाला. कोण, लॅबिओ रोहू म्हणा, किंवा इंडियन कार्प म्हणतात, किंवा लॅबिओ रोहिता त्याला म्हणतात. नंतर क्लॅरियस, क्लॅरियस म्हणजे सरळ सरळ कॅटफिश, किंवा त्याला मगुर म्हणा, ठीक आहे ना. वेल, फ्रेश वॉटर आहेत. आता हे पेट्रोफायलम, हे जे दोन असतील, हे ऍक्वारियम फिश, ऍक्वारियम फिश टिपिकली तुम्हाला विचारतील. आता एक्झाम्पल तर तुम्हाला माहीत असतील, पण त्यांनी जर विचारलं की ऍक्वारियम फिश कोणती आहे, एक्झाम्पल देतील की तीन चार याच्यामधून टाकलेत, याच्यापैकी ऍक्वारियम फिश सांगा. आता नाव तुम्हाला त्यांचे फिजिओलॉजिकल नेम, फिजिओलॉजिकल म्हणतोय सॉरी, झुलॉजिकल नेम सुद्धा माहिती आहेत. परंतु जर तुम्हाला माहित नसेल की हे दोनच फक्त ऍक्वारियम फिश मध्ये येतात, तर तुमचं कन्फ्युजन होऊ शकेल. दॅट्स व्हाय पहिले दोन लक्षात ठेवा, हिप्पोकॅम्पस, एक्झोसिटस, दॅट इज युअर फ्लाइंग फिश, बोथ आर मरीन. नंतर क्लॅरियस, लॅबिओ आणि कटला, दिस थ्री आर फ्रेश वॉटर. आणि ऍक्वारियमच्या दोन व्हरायटी याच्यामध्ये काय, एक तर बेट्टा म्हणा याला, बिटा म्हणा, काय म्हणायचं म्हणा, त्याला म्हणायचं फायटिंग फिश. अँड पेट्रोफायलम, सॉरी टेरोफायलम, दॅट इज युअर एंजल फिश. क्लिअर आहे. तर हे झाले ऍक्वारियमच्या ब्रीड्स. आणि ज्या एनसीआरटी मध्ये नाही त्या सुद्धा बघून घेऊ आपण, लॅटिमेरिया ऑर सिलोकॅन्थ. आता हा सिलोकॅन्थ हा शब्द तुम्ही इव्होल्युशन या चॅप्टर मध्ये, इव्होल्युशनरी सिक्वेन्स मध्ये आपण हा बघितलेला आहे. सिलोकॅन्थ, इट इज अ लिव्हिंग फॉसिल ऑर ओल्डेस्ट लिव्हिंग व्हर्टिब्रेट नोन टिल नाऊ. महत्वाचं आहे, सगळ्यात ओल्डेस्ट व्हर्टिब्रेट जर तुम्हाला विचारला किंवा आजपर्यंत माहिती आहे, तर दॅट इज युअर सिलोकॅन्थ. किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, लिव्हिंग फॉसिल. लिव्हिंग फॉसिलचा अर्थ काय होतो, की ते तेव्हाही होते आणि आजही, फक्त आता एक्सटेंड झालेले होते, ठीक आहे. गांबुझिया, गांबुझिया फिश, याचा वापर आपण कशासाठी करतो, की जे मस्क्युटोज असतात, मस्क्युटो इटर असं लिहू आपण याला, मस्क्युटो इटर, बरोबर की नाही. जर एखादा स्टॅग्नंट वॉटर बॉडी असेल तर त्याच्यामध्ये गांबुझिया फिश सोडून देतात, त्यातले सगळे मस्क्युटो जे पॅरासायटिक व्हेक्टर म्हणून काम करतात ते मस्क्युटो खाण्याचं काम करतात, गांबुझिया फिश. नंतर वेलागोनिया, यालाच म्हणायचं तुम्ही लाची ऑर स्केललेस. एक्झाम्पल बघितले आपण, टॉर्पेडो म्हटलो होतो, येस क्लिअर, टॉर्पेडो. देन युअर वेलागोनिया, हे कोणत्या कॅटेगरीमध्ये बघितले आपण, विदाऊट स्केल, स्केललेस ॲनिमल्स. वेल, चलो आगे चलते फिर. इथे हे तुमच्या एनसीईआरटीच्या डायग्राम इथे घेतले. लंग फिशेस ॲडिशनल आहे, बुकमध्ये नाही आहे, नॉट इन्क्लुडेड इन एनसीईआरटी. फास्ट मध्ये घेऊन घेऊ, अंकल ऑफ एम्फिबिया म्हणजेच नथिंग बट युअर लंग फिशेस, ठीक आहे. ग्रुप कोणता येतो याचा, डिप्नॉई, डायपनॉई, या ग्रुपमध्ये तुम्हाला लंग फिशेस आढळतील, आणि त्यांना सांगायचं अंकल ऑफ एम्फिबियन्स, ठीक. दीज आर फ्रेश फ्रेश वॉटर बोनी, फास्ट मध्ये घेऊ आपण, फ्रेश वॉटर बोनी फिशेस हॅव सम एम्फिबियन लाईक कॅरेक्टर, म्हणून त्याला अंकल ऑफ एम्फिबिया म्हणतात. एअर ब्लॅडर हेल्प्स इन रिस्पिरेशन, कॅन सर्वाइव्ह
आउट ऑफ वॉटर, पाण्याच्या बाहेर सुद्धा लंग आहे ना त्यांना. पाण्यामध्ये ज्या फिशेस आहेत त्यांना रिस्पिरेटरी ऑर्गन कोणता आहे? गिल. मग पाण्याचे जर बाहेर आले तर ते गिल्सने तर करू शकणार नाही रिस्पिरेशन. यांच्यामध्ये एअर ब्लॅडर रिस्पिरेशन मध्ये हेल्प करतो, म्हणून हे आउट ऑफ वॉटर सुद्धा जगू शकतात. थ्री चेंबर हार्ट हे तर कॉमन आहेच. एक्सटर्नल अँड इंटरनल बोथ द नियर्स आर प्रेझेंट डायरायनस कंडिशन. डायरायनस कंडिशन, ठीक आहे. नंतर स्केल्स आर सायक्लोइड टाईप. आठवा कुणामध्ये बघितले आपण सायक्लोइड टाईप. सायक्लोइड टाईप अजून कुणामध्ये होते? ऑल्सो इन बोनी फिशेस. आणि याला ऑलरेडीच आपण काय सांगितलं, वरती बघा तुम्ही, दीज आर फ्रेश वॉटर बोनी फिशेस. सी हियर, म्हणजे याला तुम्ही बोनी फिशेस कॅटेगरीमध्ये टाकू शकता. येस, बोनी फिशेस एंडोस्केलेटन त्यांनी तयार झालेलं आहे. एक्झाम्पल प्रोटोटेरस किंवा प्रोटोप्टेरस म्हणा, आफ्रिकन लंग फिश म्हणू आपण याला, लिव्हिंग फॉसिल. हे एक ऍडिशनल एक्झाम्पल मिळालं तुम्हाला प्रोटोप्टेरस, आफ्रिकन लंग फिश लिव्हिंग फॉसिल आहे. अगोदर आपण एक लिव्हिंग फॉसिल बघितला, कुठला? सिलोकॅन्थ, फर्स्ट ट्रू व्हर्टिब्रेट नोन. नंतर लिपिडोसायरेन, साऊथ अमेरिकन लंग फिश. येस, तर हे झाल्या सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या सुपर क्लास स्पायसेस. त्याच्यामध्ये येणारे क्लास कॉन्ट्रिप्थिस, ऑस्ट्रिप्थिस आणि प्लॅकोडर्मी. प्लॅकोडर्मी तर आपल्याला नाही आहे, ऑलरेडी मी सांगितलंय. आणि अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बघायचं झालं तर आपण हे बघू शकतो की शॅग्रीन इज अ ड्राईड स्किन ऑफ कार्टिलेजिनस फिश, म्हणजे शार्कची. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगेन, कॉड लिव्हर ऑइल इज रिच इन व्हायटमिन डी, शार्क लिव्हर ऑइल इज रिच इन व्हायटमिन ए. विचारू शकतात, विचारू शकतात म्हणजे नॉलेज म्हणून नक्कीच असू द्या. नंतर मेरमेड्स पर्स रेफर्स टू एक कॅप्सूल ऑफ शार्क. आता ही दोन गोष्टी तुम्हाला शार्क बद्दल कळल्या की म्हणजे काय म्हणू आपण त्याला, शॅग्रीन. शॅग्रीन कशाला म्हणते? याची शार्कची ड्राईड कार्टिलेजिनस स्किन. यस, हे कार्टिलेजिनस फिशची स्किन. एक कॅप्सूल ऑफ शार्क इज मेरमेड्स पर्स. नंतर आयझिंग्लास, हे एक तुम्ही स्ट्रक्चर, एक ग्लूइंग स्ट्रक्चर प्रेझेंट असतात जे ग्लू म्हणून त्याच्यापासून मिळवतात. जिलेटिनस प्रोडक्ट आहे, ग्लू म्हणून वापर करतात. ऑप्टेन फ्रॉम एअर ब्लॅडर ऑफ सर्टन फिश अँड यूज फॉर मेकिंग सिमेंट जेली फॉर क्लॅरिफिकेशन ऑफ वाईन अँड बियर. आता तुम्हाला आयझिंग्लासचे फंक्शन्स कळाले, काय काय युटिलिटी कळाली, वापर कळाला. कशामध्ये? वाईन बियरचं क्लॅरिफिकेशन, त्याला क्लिअर करायचंय, स्वच्छ करायचंय, त्याच्यामध्ये करा. या जेलीच्या प्रिपरेशन मध्ये होईल, नंतर मेकिंग सिमेंट, सिमेंट प्रिपरेशन मध्ये सुद्धा होईल. स्मॉलेस्ट फिश इज युअर मिस्टेक थिस, मिस्टेक थिस युअर स्मॉलेस्ट फिश, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. गोबी फिश, त्याला म्हणा तुम्ही पंडाका, 8 to 10 mm, खूप छोटा असेल, म्हणजे तुमच्या फ्राय किंवा हॅचलिंगच्या पेक्षाही छोटा असेल. स्टोन फिश इज द मोस्ट पॉइजनस फिश, ऍडिशनल झाले. अँड फिशेस कॅन चेंज देअर डायरेक्शन सडनली विथ द हेल्प ऑफ कॉडल फिन. कॉडल फिन म्हणजे कुठली फिन तुमची? ही जी त्यांच्या बॉडीला एंडला दिसते, तर ही कॉडल फिन कशामध्ये हेल्प करेल? टू चेंज द डायरेक्शन स्विफ्टली, एकदम फास्ट मध्ये करायचं असेल. सर, ऑल दीज आर द इन्फॉर्मेशन अबाउट युअर फिशेस. होप इथपर्यंत तुम्हाला सगळं कळालेलं असेल. आता आपण भेटूयात लेक्चर नंबर 8 विथ सुपर क्लास टेट्रापोडा. त्याच्यामध्ये आपण एम्फिबियन बघू, देन युअर रेप्टाइल्स, एव्स अँड मॅमिलियन कॅरेक्टर्स. एनसीईआरटी मध्ये असतील किंवा थोडेफार त्याच्यामध्ये ऍडिशनल घेण्याचा आपण प्रयत्न करू, राईट? तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.